आणि यानंतर आपण थेट जाणार आहोत विधानसभेत शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर. सध्या विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार बोलत आहेत. हे तर तुम्ही मला मी स्पष्टपणे आज सांगतोय की तुम्ही आमच्या अधिकाराचा हनन करताय. हेतुआरोप. विरोधी पक्षनेते तिघांना प्रश्न विचारायची संधी दिल्यानंतर उत्तर घ्यायचं नाहीये का आपल्याला? ही पद्धत नाही. आम्हालाही आम्ही पण इतके 25 वर्ष झाले सभागृहात काम करतोय. असं होत नाही अध्यक्ष. एकदा एखादा मंत्री त्या खात्याचा अनुपस्थित असेल, गैरहजर असेल, तर दुसरा मंत्री उत्तर देऊ शकतो. पण त्या खात्याचे ते मंत्री प्रत्यक्ष इथे उत्तर देत असताना त्यांना थांबवून दोन दोन मंत्री उभे होऊन त्याचं ते उत्तर देत आहे. मला एक सांगा अध्यक्ष मध्ये, बघा आपण मान्य करतो कारण सभागृहात मंत्री म्हणून कुठल्याही खात्याचं उत्तर कोणालाही द्यायचं आहे. पाय विषय असा आहे की जो प्रश्न त्याचा अर्थ त्यांनी विचार मागितला ते उत्तर देत असतील. नाही दिले असतील तर ठीक आहे पुढच्या सिनेमा. पण विषय काय होता, आता भरकट चाललाय, याच्यात वेळ चाललाय, अत्यंत गंभीर विषय आहे. माझी हरकत एवढीच की पहिली होती त्याचं उत्तर आपण द्याल की एक मंत्री उपस्थित असताना कामकाजामध्ये दुसऱ्या मंत्र्यांनी त्याचं उत्तर देणं हे सभागृहाला अपेक्षित नाही, ती योग्य आहे का याचं उत्तर आपण द्यावं. कारण गंभीर प्रश्न असा आहे की हा शेतकऱ्यांचा प्रश्न. अध्यक्ष महोदय, मी आपल्या निदर्शनास आणून देतो एक गोष्ट स्पष्टपणे या ठिकाणी की या सरकारने जे काही मदत देण्याचे काही निकष ठेवले असतील किंवा दिल्याचं मी तुम्हाला मालिका सांगतो. या किती वर्ष नाही दादा असं होत नाही. हा प्रश्न एका प्रश्न आपण 14 मिनिटं एका प्रश्नावरती दिली. 14 मिनिटं तुम्ही मंत्र्यांना 7 मिनिट दिलात. तुम्ही मंत्र्यांना 7 मिनिट मंत्री उत्तर पाहिजे की नको आपल्याला? प्रश्न विचारू दिले काय? एक मंत्री उभा होतो, दुसरा मंत्री उभा होतो. आपण आपण विरोधी पक्ष नेते आपण मुद्दा मांडला त्याला उत्तर घेऊया. प्रश्न असा आहे अध्यक्ष महोदय, तुम्ही ही जी काही मदतीचं निकष सांगताय, आज राज्यामध्ये हे सगळे अवकाळी असेल, गारपिटी असेल. बघा आपण जर पाहिलं तर हे 2010-4-2023 पासून जवळपास 8-4-12-3-15-16-17 वेळा अवकाळी पाऊस तारकाबाईचा आहे. दुष्काळ असेल, गारपीट असेल, वाऱ्यामुळे फळबागांचं झालेलं नुकसान असेल, या सगळ्यामध्ये यावेळेस 1 जानेवारीपासून तर आजपर्यंत जे झालेलं नुकसान आहे फक्त आणि फक्त 24 कोटी रुपये, तेही 4-3-2024 फक्त 24 कोटी रुपये या शेतकऱ्यांना मदतीच्या रूपाने मिळाले. त्यातील नाशिक आणि नागपूरचा उल्लेख आहे. हा जे आर आहे तुमचा, त्याच्यानंतर तुमचा कुठलीही मदत त्या शेतकऱ्यांना मिळाली. अध्यक्ष महोदय, मला एवढंच प्रश्न आहे माझा की आज मराठवाड्यावर पडून निघाला, चाऱ्याचा पत्ता नव्हता, होतं नव्हतं पीक गेलं, सोयाबीनला 2013 दर होते ते यावेळेस मिळाले. 10 वर्षांनी सोयाबीनला 2013 जो दर होता तो आत्ता मिळाला 10 वर्षांनी. खतांचे दर वाढले, बियाणाचे दर वाढले, GST लावला, शेतकरी उद्ध्वस्त झाला. या सगळ्या संकटामध्ये शेतकरी पिसतोय अध्यक्ष महोदय. माझा प्रश्न एवढा आहे की यामध्ये निकष सांगू नका, निकषाच्या पलीकडे जाऊन हो तुम्ही लावलात, तुम्हाला पाहिजे काय उत्तर? तुम्ही लावला GST, तुम्ही सावरकर GST तुम्ही लावला, शेतकऱ्यावर दुधावर GST तुम्ही लावलात, खतावर GST तुम्ही लावलात. या सगळ्या शेतकऱ्यांच्या अजिबात नव्हता. बोला बोला. अजिबात नव्हता. आणि म्हणून विरोधी पक्षांनी प्रश्न त्यांना थांबवा. विरोधी पक्ष बोलत असताना मग मी पण मंत्री बोलत असताना उभं राहून हे करेल? तुम्ही जरा समजावा त्यांना, ही काय पद्धत नाही. केव्हाची होते त्यांना विचारा प्रश्न कधी लावला. 16 मिनिटं झाली आहेत अध्यक्ष महोदय. हे जे निकष सांगत आहेत या निकषाच्या पलीकडे जाऊन आपण मदत करणार आहोत का? कारण 8000 आत्ताची जी परिस्थिती आहे, 8700 हेक्टर हे जे नुकसान झालंय आत्ताच्या याच्यामध्ये की त्या 88000 हेक्टरवर पिकाची धूळधाण झाली. वादळी पाऊस गारपिटी ही आत्तापर्यंतची स्थिती आहे. आणि विदर्भामध्ये तर हे संपूर्ण 76000 हेक्टरचं नुकसान आहे. मी जिल्हे वाचून दाखवतो. अमरावतीमध्ये 54000 हेक्टरचं नुकसान आहे, अकोल्यामध्ये 11157, यवतमाळमध्ये 2394, बुलढाण्यामध्ये 5577, वाशीमध्ये 3068 आणि खान्देशामध्ये 9000 हेक्टर, मराठवाड्यामध्ये 2716 हेक्टर,
87,447 हेक्टरचे प्रस्ताव या सगळ्या नुकसानीचे आले, यांना आपण किती दिवसात नुकसान भरपाई मदत करणार आहात, तो कालावधी किती असेल आणि त्याचे प्रति हेक्टरी काय मदत असेल एवढं आपण सांगा. अध्यक्ष महोदय, सन्माननीय जयंत पाटील साहेबांनी एक प्रश्न विचारला की NDVIचा फुल फॉर्म काय, याचं उत्तर पाहिजे का आपल्याला? नकोय. अध्यक्ष महोदय, मी आपल्याला सुरुवातीलाच या ठिकाणी माझं सगळं क्लिअर केलेलं आहे. या बाबतीमध्ये जानेवारी 2024 ते मे 2024 या कालावधीमध्ये 17 जिल्ह्यांचं 495 कोटी रुपयाचा प्रस्ताव आमच्याकडे आलेला होता. त्याच्यानंतर 5 फेब्रुवारी 2024 मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये NDVIचे निकष लावून त्याच्यानंतर याच्यावरती मदत करावी आणि जिल्हाधिकाऱ्यांकडनं परत प्रस्ताव मागवावे हा एक निर्णय झाला. त्याच्यानंतर 9 जिल्हे ज्यावेळी आमच्या लक्षात आलं की बाकीचे जिल्हेसुद्धा राहिलेले आहेत, त्यात परत ॲडिशनल 9 जिल्हे म्हणजे 17+9 अशा एकूण जिल्ह्यांचा प्रस्ताव हा शासनस्तरावर आला आणि त्याच्यानंतर तो कृषी विभागाच्या परभणी कृषी विद्यापीठाकडनं NDVIचे निकष तपासून तो आता जिल्हाधिकाऱ्यांकडे पोहोचलेला आहे. मी आपल्याला अध्यक्ष महोदय सभागृहाला हे सांगू इच्छितो की हे सगळे निकष तपासले गेलेले आहेत जिल्हाधिकाऱ्यांकडनं, परत एकदा त्याची मागणी मदत पुनर्वसन विभागाकडे आल्यानंतर ती ताबडतोब वितरित केली जाईल. अध्यक्ष महोदय, एक जानेवारी ते 24 मे पर्यंत एकूण सरकारकडे आलेला आकडा आहे तो आहे 2,70,000 हेक्टरचं नुकसान. याला साधारणतः 700 कोटीची आवश्यकता होती. तुम्ही मला एवढाच प्रश्न आहे की 1 जानेवारीपासून 24 मे पर्यंत झालेल्या नुकसानीच्या 2,70,000 हेक्टर शेतीसाठी 700 कोटीची मदतीची आवश्यकता आहे, ती पाहिजे होती. तुम्ही यांना किती मदत मिळाली, किती दिलात हे जरा सांगितलं तर बरं होईल. अध्यक्ष महोदय, सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी जो प्रश्न विचारलेला आहे, सन्माननीय विरोधी पक्ष नेते, या शासनाने शेतकऱ्याच्या प्रती आतापर्यंत चांगलीच पावलं उचललेली आहे. जवळपास 15,654 कोटी रुपये आतापर्यंत मंजूर केलेले आहेत, त्याच्यापैकी जवळपास 13,000 कोटी रुपयाचं वितरण सुद्धा वाटप सुद्धा झालेलं आहे. अध्यक्ष महोदय ऐकून घ्या, अध्यक्ष महोदय येणार ऐकून घ्या. या बाबतीमध्ये आपण विचारलेला स्पेसिफिक जो प्रश्न आहे त्याच्या बाबतीमध्ये NDVIचे निकष लावून मी तुम्हाला स्पष्ट कल्पना दिलेली आहे की जिल्हा अधिकाऱ्यांकडनं जेवढी आमच्याकडे डिमांड येईल तेवढी वितरित केली जाईल, ती 700 असो किंवा 500 असो. बोला चव्हाण साहेब, बोला. या चर्चेतून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अवकाळी पावसामुळे आपल्याला मदत मिळणार आहे का नाही याची काही अपेक्षा आहे? आता मंत्री महोदयांनी काही काही वेगळे वेगळे निकष सांगितलेले, NDVIचा अर्थ काय, फुल फॉर्म काय, तेही त्यांनी सांगितलं नाही. मी आपल्या परवानगीने सांगू इच्छितो की हे 1973 तंत्रज्ञान आहे, नॉर्मलाइज डिफरन्स वेजिटेशन इंडेक्स NDVI आहे. आणि अध्यक्ष महोदय, याकरता उपग्रहांनी संबंध पृथ्वीचे फोटो काढायचे असतात, भारतीय उपग्रहामध्ये ती क्षमता नाही आहे. आपल्यामध्ये युरोप किंवा अमेरिकेतल्या उपग्रहाची माहिती फुकट मिळते आपल्याला, तुमच्या शेताचा NDVI काढता येतो आपल्याला बाहेरच्या उपग्रहातून. यावर अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे की महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना आपल्याला मदत मिळणार आहे का नाही हे जे आकडे काहीतरी NDVI वगैरे सांगून शेतकऱ्यांना गुमराह करायचा प्रयत्न चाललाय, हे मंबो जंबो चाललंय. एक त्यावर वेगळी चर्चा ठेवा. शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे का नाही हा खरा प्रश्न आहे. तुम्ही काहीतरी नवीन कॉन्सेप्ट त्यात आणायला लागलाय. उपग्रहाची तुम्ही फोटोग्राफी करणार आहात, प्रत्येक शेताची करणार आहात का? प्रत्येक शेतकऱ्याला त्याचा NDVI काय आहे दर आठवड्याला सांगणार आहात का? हे शक्य आहे का तुम्हाला? त्यातून खरं म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे आता आपण करेक्ट करा की दुष्काळी परिस्थितीमध्ये हिरवळीचं मोजमाप करून दुष्काळ आहे का नाही बोललं जातं. अतिवृष्टी करता काही नवीन टेक्नॉलॉजी आपण आणली असती परभणी विद्यालयाला, पण आम्हाला सांगा ना काय ते, शेतकऱ्याला सांगा की कशी मदत मिळणार आहे. ठीक आहे, काहीतरी गोलमोल सांगतात मदत मिळणार आहे का हे शेतकऱ्याला कळलं पाहिजे त्याच्यातून. ठीक आहे, मंत्री महोदय आपण हा प्रश्न सांगा, हा प्रश्न चौघांनी आतापर्यंत 4 सन्मान्य सदस्यांनी विचारला आणि मंत्री महोदयांनी 4 वेळा या उत्तर या विषयाचं दिलंय.
बसून घ्या, बसून घ्या, आपल्या पुढे जायचं, बसून घ्या. मी मंत्री महोदयांच्या उत्तरात स्पष्टपणे मी स्वतः ऐकलेलं आहे की जिल्हाधिकाऱ्यांनी 495 कोटीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवलेला आहे आणि शासनाने त्याच्यावर NDVI निकषानुसार कारवाई करून आता जिल्हाधिकाऱ्यांकडे ते प्रस्ताव गेले आहेत. 15 जुलैच्या आधी ते वितरण होईल असं शासनाकडनं उत्तर आलेलं आहे. त्यामुळे समाधानकारी उत्तर आल्यामुळे आपण आता पुढे जाऊ. प्रश्न क्रमांक दोन. अध्यक्ष महोदय, प्रश्न क्रमांक 80,468. दुसरा त्यांचा प्रश्न होते. प्रश्न उपाडल्या अध्यक्ष महोदय, या प्रश्नाच्या उत्तरामध्ये मंत्री महोदयांनी, महाराज तुम्हाला मी स्वतः शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन आलेलो. अध्यक्ष महाराज, सरकार या ठिकाणी आपल्याला उत्तर देत आहे, आपण मान्य केलं सरकार, आपण सरकारचं उत्तर. मंत्र्यांनी सांगितलं की आम्ही आता कलेक्टिव्हवरून आलेल्या सगळ्या प्रस्तावाला आम्ही मान्यता देऊ. अध्यक्ष महाराज, मी आपल्याला एक साधा आणि सोपा प्रश्न सांगतो आहे आणि ते तुम्हाला कळेल. अध्यक्ष महाराज, महाराष्ट्रामध्ये अध्यक्ष महाराज जे झपाट्यानं शेतकऱ्यांच्या आत्महत्या चाललेल्या आहेत, या सरकारचं लेट लतीफी जे म्हणतो ना अध्यक्ष महाराज, ते धोरण आहे. शेतकऱ्यांना अजूनही भरोसा नाही अध्यक्ष महाराज, सरकार पाठीशी हो पाठीशी असं सांगतात. मी मराठवाड्याला गेलो होतो, त्या मंत्र्यांच्याच मतदारसंघात गेलो होतो अध्यक्ष महाराज, तिथंही शेतकऱ्यांची आत्महत्या अध्यक्ष महाराज, बागाच्या बागा पेटलेत अध्यक्ष महाराज. यांनी सदृश्य नाही काय चाललंय, हा प्रश्न संपलेला आहे, आपण उपर आहोत त्याच प्रश्नावर बोलता. या विषयावरती विरोधी पक्षाचा प्रस्तावही आहे जो आपण चर्चेला घेणार आहोत, त्यावेळेला आपण याच्यावर चर्चा करू. निकष सांगू नका, शेतकऱ्यांना थेट तातडीनं मदत करा अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आता विधानसभेत केलेली आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.